डोंबिवली पूर्व येथे इंदिरा नगर झोपडपट्टी असणाऱ्या रेल्वे कॅम्प मध्ये नळकांड्यांचे टेस्टिंग करण्यात आले। यावेळी नागरिकांना भयानक त्रास होऊ लागला। डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अचानक श्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येत होते। या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। झोपडपट्टीजवळ नजीकच रेल्वे सुरक्षा बलाचा कॅम्प झाला। या ठिकाणी अश्रधारेची टेस्टिंग सुरू होती। या टेस्टिंग दरम्यान वायू गळती होऊन हवेच्या वेगामुळे वायू वस्तीत शिरले, यामुळे नागरिकांना त्रास होत होता। विशेषतः लहान मुलांना त्रास जास्त झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। टेस्टिंग दरम्यान वाहत्या हवेमुळे वायू इंदिरानगर परिसरात पसरले असता सध्या परिस्थिती व्यवस्थित आहे, असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले। अचानक मध्ये झालं, आम्हाला काहीच माहिती नाही, पण सगळे लेकर हे पळाले। पण तुम्ही एवढंच, माझं म्हणणं आहे की तुम्ही आधी सूचना करायची होती। मग लहान लेकरांना पण त्रास झाला, आम्हाला पण झाला। म्हाताऱ्या माणसाला कुठवर पळणार? आम्ही सगळे लहान मुलं, बायका, म्हातारे, कोतारे, सगळे लहान मुलं घेऊन रोडवर पळालो आम्ही तिकडे शेलार नाक्याकड। डोळ्याची तोंडाची आग होत होती, घशालाही तर खूप आग होत होती। चटणी लागल्यावर कसं होतं तसं होत होत। नेमकं काय घडलं या ठिकाणी, किती वाजता ही घटना घडली आणि कसं या प्रकारे समजलं? हे 6:10 ही घटना घडली। या घटनेमध्ये असं झालं की आम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास झाला, गळ्यापाशी एकदम आवळून धरल्यासारखं झालं आणि डोकं पकडलेलं पूर्ण। ऍक्च्युली हे रेल्वे कॅम्प आहे, तो झोपडपट्टीच्या पूर्ण बाजूला आहे। या बाजूला म्हणजे पूर्ण अशी झोपडपट्टी, धारावी नंतर दुसरा नंबर आहे या झोपडपट्टीचा, याची त्यांना जाणीव पण आहे। आता त्यांनी जे म्हणजे त्यांनी टेस्ट करण्यासाठी ती गोष्ट केली आहे, ती टेस्ट केली पण आम्हाला त्याचा खूप त्रास झाला। ॲक्च्युली ही गोष्ट व्हायला पाहिजे सिटीमध्ये, नाही व्हायला पाहिजे। ही त्यांचे कुठे जंगल वगैरे आहे, तिथे कॅम्प आहे, तिथे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे। ही त्यांनी सांगितलं की आम्ही इथे फक्त एक प्रॅक्टिस केली। आता त्यांना जर त्यांनी जर द्यायला पाहिजे होती त्या लोकांनी, त्यांना जर म्हणजे अग्निशामकची ट्रेनिंग पण असते, त्या ट्रेनिंग मध्ये त्यांना सांगितलं असतं की वारे या साईडने येतं तर आपण या साईडला फेकलं पाहिजे। आता हा कॅम्प पूर्ण ओपन पेसवर आहे, पूर्ण याचं वारं आहे ना पूर्ण सिटीमध्ये जातं, तर त्यांची कल्पना त्यांना असायलाच पाहिजे। ती कल्पना नसली तर मग ते काय म्हणजे टेस्टिंग करतात, ते उगाचच फेकून निघून जायचं। आमचे लहान लहान पोरं बाहेर होते, खेळत होते आणि आम्ही घरात होतो, आम्हाला जर जाणवलं तर आम्ही बाहेर आलो। पोरं गळ्याला पकडा लागले, काय होते काय होते असं करायला लागले पूर्ण, त्याच्यामुळे आम्ही घाबरलो। आणि यांना जाऊन आम्ही जाऊ विचारलं की काय झाले, ते काय प्रॉब्लेम आहे, तर बोलतात आम्ही फक्त ते वायू टाकल्या त्याचा टेस्टिंग करतोय। आता टेस्टिंग करतोय तर मग बोलले की आम्ही हे 10-15 मिनिटांनी नील होईल। पण आमच्यासारख्या म्हणजे आमचं वय किती आहे, 33, आता ही लहान लहान पोरं आहेत एवढ्याले, त्यांना किती प्रॉब्लेम होत असेल त्या गोष्टीचा। एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाला प्रॉब्लेम होतोय म्हणजे लहान पोरांना किती, यांच्यापेक्षा पण लहान। या कॅम्पमध्ये बाजूला ही गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये लहान ताना पोरगा आहे, त्याला 5 महिन्याचा पोरगा आहे, त्याला जर किती त्रास झाला असेल।